नमस्कार काय नाव तुमचं नमस्कार माझं नाव देवीदास चंद्रकांत साळुंके सातोली बरं सर या प्लॉटसाठी तुम्ही आ, ग्रीन केअर ॲग्रोची रेडी काव पेस्ट ही पहिल्याच वर्षी या वर्षी वापरली तर त्याचा आपल्याला काय अनुभव आला आहे ही ग्रीन केअर ॲग्रोची जी रेडी काव पेस्ट आहे ते आपण पहिल्याच वर्षी वापरलेले ह्याच्या अगोदर मी बुस्ट वगैरे वापरत होतो रेडी काव पेस्टपासून जो मालाचा डोळा आहे तो लवकर बाहेर निघला आणि बाग आपली नेहमीच्या पोझिशनपेक्षा लवकर बाहेर आली ह्याच्यात जो काय टायगर बर्ड आहे डोळा आहे तो लवकर बाहेर निघला आणि मजुराला वगैरे लावण्यासाठी जे काही त्रास होत होता बाकीच्या पूर्णपणे कमी झाला मजुराचा कमी झाला म्हणजे मजुराने ला लावल्यानंतर संध्याकाळच्या टायमाला त्याचा हात धुतला की त्या ते हात पूर्ण स्वच्छ निघत होता आणि ह्याच्या अगोदर त्याला काय काय ना पण थोडाफार त्रास होता कलर वापरला कलर वापरल्यामुळं दुसरी गोष्ट रेडिकाऊ पेस्ट वापरल्यानंतर माझा जो प्लॉट आहे हा माणिकच्या मनचा तो एक आला आणि एक जात बाहेर निघण्यास पूर्णपणे मदत झाली आणि त्याविषयी मी रेडिकाऊ पेस्टविषयी पूर्णपणे समाधानी आहे दुसरी गोष्ट ग्रीन केअर ॲग्रोचं जर आपण मीघ वापरत असेल तर हंटर वापरतोय हंटर जमिनीतनं दिल्यानंतर जमिनीचा पेज मेंटेन होतोय पांढरी मुळी चांगली व्यवस्थित प्रकारे चालून वर जो चालण्या चालण्याची वगैरे मध्ये प्लॉटमध्ये काय फरक तो चांगला आहे ग्रीनरीमध्ये फरक आहे मध्ये फरक आहे माला मालाच्या गोडीमध्ये मालाच्या साईजमध्ये आणि दुसरी गोष्ट परत कॅल्शियम प्लस आहे कॅल्शियम प्लस बी तुमचा प्रोडक्ट मी वापरतोय त्याचाही रिझल्ट शंभर टक्के आहे आपल्याला तुम्ही हंटर किंवा कॅल्शियम प्लस हे जे प्रोडक्ट आहात आहेत ते ह्याच वर्षी वापरले की अगोदरपासून वापरताय नाही जवळजवळ तुमच्या कंपनीचं हंटर कॅल्शियम प्लस नंबर वन वगैरे जे आहेत त्या तीन वर्ष झालं मी वापरतोय दुसरी गोष्ट तुमचं जे ज्युपिटर आहे हां ज्युपिटर आपल्या दावणीसाठी आपण देतो सर तुम्हाला आपलं ज्युपिटर जे बुरशीनाशक आहे बुरी दावणी आणि करपा यासाठी जे वापरलं जातं त्या ज्युपिटरचा रिझल्ट कसा वाटला सर ज्युपिटर जर आपण आमुशाला आणि पौर्णिमेला ही जर महिन्यातनं दोन जर ह्याच स्प्रे जर आपण घेतलं हां तर, तर बुरशीजन्य जी रोग आहे उदाहरणार्थ डावणीसारखा डावणीसारखा रोग तर माझ्या भागावर ह्या तीन वर्षात आला बी नाही चिटक याचं नेमकं म्हणजे जी डावणी तुम्ही मानताय की दोन तीन वर्षापासून तुम्हाला एवढा फरक वाटला तर त्याचं श्रेय तुम्ही कशाला देताय नेमकं ह्याचं श्रेय मी ग्रीन केअर कंपनीच्या जी काही मला सहकार्य करणारी साहेब आहेत किंवा सोडवणकर साहेब आहेत किंवा आमचं दुकानदार खूपसे सर यांना मी पूर्णपणे ह्याचं श्रेय मी देतो